नमस्कार, ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरटीएम नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021 रिसर्च मेथोडॉलॉजीचा सब टॉपिक टाइप्स ऑफ डेटा कलेक्शन. याआधी आपण सब टॉपिक्स बघितलेले आहेत, काही व्हिडिओजमध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेतलेले आहेत. येणाऱ्या पेट एक्झामसाठी प्रिपरेशन करण्यासाठी हे व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. याच्यामध्ये शॉर्टमध्ये आपण सिलॅबस घेतो आहे रिसर्च मेथोडॉलॉजी टॉपिकवर, तसेच काही प्रॅक्टिस क्वेश्चन घेतो आहे. तसेच जे आरटीएम नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021 प्रिपरेशन करत आहेत, त्यांना ज्यांना ही एक्झाम क्लिअर करायची आहे त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. आपल्याला माहिती आहे नागपूर युनिव्हर्सिटी पेटचा सिलॅबस किंवा पॅटर्न पेपरचा कसा आहे. सेक्शन ए आणि सेक्शन बी असं असणार आहे. सेक्शन बी जो असणार आहे तो तुमचा स्पेशल सब्जेक्ट जो असणार आहे तो असणार आहे. आणि सेक्शन एमध्ये रिसर्च मेथॉलॉजीवर 40 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 10 क्वेश्चन्स असणार आहेत जनरल ॲप्टिट्यूडवर. त्या पेपर पॅटर्नप्रमाणेच ही टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे खास तुमच्यासाठी, ज्यामध्ये तुम्हाला 5 टेस्ट मिळणार आहेत जनरल ॲप्टिट्यूडवर आणि फुल सिलॅबस रिसर्च मेथॉलॉजीच्या 10 टेस्ट मिळणार आहेत तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. तसेच तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत युनिव्हर्सिटीच्या पॅटर्नप्रमाणे. हे नोट्स तुम्हाला मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करायचं. रजिस्ट्रेशन केव्हाच चालू झालेलं आहे आणि एक्झाम मेमध्ये असणार आहे. ऑनलाईन ही एक्झाम असेल, त्यामुळे लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून तुमचा अभ्यास भरपूर होईल आणि या टेस्ट सिरीजचा सराव देखील होईल. ही एक्झाम क्लिअर करायला ही टेस्ट सिरीज तुम्हाला मदत करणार आहे. सुरू करूया आजचा टॉपिक आपला, व्हॉट इज डेटा कलेक्शन, डेटा संग्रहण म्हणजे काय. डेटा कलेक्शन इज अ मेथॉडिकल प्रोसेस ऑफ गॅदरिंग एनी अनालायझिंग स्पेसिफिक इन्फॉर्मेशन टू प्रॉफर सोल्युशन्स टू रिलेव्हंट क्वेश्चन अँड इव्हॅल्युएट द रिझल्ट. इट फोकसेस ऑन फाइंडिंग आउट ऑल देअर इज अ टू पर्टिक्युलर सब्जेक्ट मॅटर. Data is collected to be further subjected to hypothesis testing which seeks to explain an phenomenon. Data संग्रह ही संबंधित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि निकालांचे मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट माहिती गोळा करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. हे एक विशिष्ट विषयाशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी शोधण्यावर लक्ष केंद्रित करते. गृहीतक चाचणीच्या अधीन राहण्यासाठी डेटा संकलित केला जातो जो एखाद्या घटनेचे स्पष्टीकरण देऊ इच्छितो. तर डेटा कलेक्शन नेमके काय गोष्ट करतो, एखाद्या विषयाला अनुसरून त्याच्याविषयीच्या किंवा त्याच्या जवळच्या गोष्टी गोळा करण्याचं काम डेटा कलेक्शनमध्ये होतं. विशिष्ट विषयाशी निगडीत या गोष्टी सगळ्या असतात डेटा संग्रहण म्हणजे, आणि ते आपल्याला हायपोथेसिस म्हणजे गृहीतकं मांडण्यासाठी मदत करत असतात. या डेटा संकलनद्वारे जो काही रिझल्ट निघेल तो आपण हायपोथेसिस किंवा गृहितकामध्ये मांडत असतो किंवा स्पष्टीकरण देत असतो हे एखाद्या घटनेविषयी. आता बघूया टाइप्स ऑफ डेटा कलेक्शन, डेटा संकलनाचे प्रकार. बिफोर ब्रोचिंग द सब्जेक्ट ऑफ वेरियस टाइप्स ऑफ डेटा कलेक्शन, इट इज पार्शियंट टू नोट दॅट डेटा कलेक्शन इन इट सेल्फ फॉल्स अंडर टू ब्रॉड कॅटेगरीज, प्रायमरी डेटा कलेक्शन अँड सेकंडरी डेटा कलेक्शन. तर डेटा कलेक्शनचे दोन मुख्य प्रकार आहेत, जे आहे प्रायमरी डेटा कलेक्शन अँड सेकंडरी डेटा कलेक्शन. मराठीमध्ये त्याला प्राथमिक डेटा संग्रह आणि दुय्यम डेटा संग्रह असं म्हणतात. एक एक करून आपण बघूयात. पहिला बघूयात प्रायमरी डेटा कलेक्शन, प्राथमिक डेटा संग्रह. प्रायमरी डेटा कलेक्शन बाय डेफिनेशन इज द गॅदरिंग ऑफ रॉ डॉट डेटा कलेक्टेड ॲट द सोर्स. इट इज द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग द ओरिजिनल डेटा कलेक्टेड बाय द रिसर्चर्स फॉर द स्पेसिफिक रिसर्च पर्पज. इट कुड बी फर्दर ॲनलाइज्ड इन टू टू सेगमेंट्स, क्वालिटेटिव्ह रिसर्च और क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्शन मेथड्स. परिभाषेनुसार प्राथमिक डेटा संग्रह म्हणजे स्त्रोत गोळा केलेला कच्चा डेटा एकत्र करणे. म्हणजे प्राथमिक डेटा म्हणजे काय, तर कच्चा डेटा एकत्र करणे. विशिष्ट संशोधनासाठी संशोधकाने गोळा केलेला मूळ डेटा गोळा करण्याची पद्धत किंवा प्रक्रिया म्हणजे आपण प्रायमरी डेटा कलेक्शनमध्ये येते असं आपण म्हणू शकतो. त्याचे पुढील विश्लेषण दोन विभागामध्ये केले जाऊ शकते. एक आहे गुणात्मक संशोधन आणि परिणात्मक संशोधन. म्हणजेच प्रायमरी डेटा कलेक्शनचे दोन प्रकार पडू शकतात, एक गुणात्मक आणि दुसरा आहे परिणात्मक. क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड, गुणात्मक संशोधन पद्धत. द क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन डज नॉट इन्वॉल्व द कलेक्शन ऑफ डेटा दॅट इन्वॉल्व्स नंबर ऑर नीड टू बी डिड्यूस्ड थ्रू द मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. रादर इट इज बेस्ड ऑन नॉन क्वांटिफायबल एलिमेंट्स लाईक द फीलिंग ऑर इमोशन ऑफ रिसर्चर्स. अन एक्झाम्पल ऑफ सच अ मेथड इज अन ओपन एंडेड क्वेश्चन आहे. तर इथे सांगितलेलं आपल्याला की ज्या संकलनामध्ये किंवा ज्या डेटामध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स नाही आहेत किंवा इक्वेशन्स नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठलेही प्रकारचे गणितीय अंक नाही आहेत अशा डेटाचा समावेश या प्रकारच्या डेटा कलेक्शनमध्ये किंवा संशोधन पद्धतीमध्ये होतो, ज्याचं नाव गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये आहे म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथडमध्ये होतो.
ज्याचं उदाहरण आपण असं घेऊ शकतो की मुक्त प्रश्नावली, म्हणजे ओपन एंडेड क्वेश्चन आहेत जे आहे हे एक्झाम्पल याच्यामध्ये येऊ शकतं. डेटा कलेक्शनची मुक्त प्रश्नावली पद्धत जी आहे ती क्वालिटेटिव्ह रिसर्च टाईपमध्ये येते, क्वालिटेटिव्ह डेटा कलेक्शन टाईपमध्ये येते. तर क्वांटिटेटिव्ह मेथडमध्ये काय येणार, ह्याचा वाईस वर्सा येतो, म्हणजे परिणामवाचक पद्धतीमध्ये काय येणार आहे. तर क्वांटिटेटिव्ह मेथड्स आर प्रेझेंटेड इन द नंबर्स अँड रिक्वायर्ड अ मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन टू डिड्यूस. अँड एक्झाम्पल वुड बी यूज ऑफ क्वेश्चनअर विथ द क्लोज एंडेड क्वेश्चन्स टू अराईव ॲट फिंगर्स टू बी कॅल्क्युलेटेड मॅथमॅटिकली. ऑल्सो मेथड्स ऑफ करेक्शन अँड रिग्रेशन मीन मोड मेडियन, म्हणजे परिणामवाचक पद्धती संख्येने सादर केल्या जातात आणि मोजण्यासाठी गणिताची गणना आवश्यक असते. गणिताची गणना करण्यासाठी आकडेवारीवर पोहोचण्यासाठी क्लोज एंड प्रश्न असलेल्या प्रश्नावलीचा एक उदाहरण असेल. तसेच परस्पर संबंध आणि रिग्रेशन मीन मोड मेडियन पद्धतीचा वापर याच्यामध्ये केला जातो. जसं आपण बघितलं की क्वालिटेटिव्ह मेथडमध्ये मॅथ्स म्हणजे अंकांचा किंवा कॅल्क्युलेशनचा उपयोग होत नाही, तसं क्वांटिटेटिव्ह मेथडमध्ये त्याचा उपयोग होतो. अशा प्रकारे आपण दोन वेगळे भाग करू शकतो आणि डेटा कलेक्शनमध्ये पण सेपरेट करताना या गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो. सेकंड टाईप आहे सेकंडरी डेटा कलेक्शन, दुय्यम डेटा संग्रह. सेकंडरी डेटा कलेक्शन ऑन द अदर हँड इट्स रेफर टू ॲज द गॅदरिंग ऑफ सेकंड हँड डेटा कलेक्टेड बाय द इंडिव्हिज्युअल्स हु इज नॉट ओरिजिनल यूजर. इट इज द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग डाटा दॅट इज ऑलरेडी एक्झिस्टिंग, बी इट ऑलरेडी पब्लिश्ड बुक्स, जर्नल्स अँड ऑनलाईन पोर्टल्स. इन टर्म्स ऑफ इज इट इज मच लेस एक्सपेन्सिव्ह अँड इझियर टू कलेक्ट. Your choice between primary data collection and secondary data collection depend on the nature, scope and area of your research as well as its aims and objectives. Secondary data मध्ये काय सांगितलं आहे, जसं आपण प्राथमिक डेटा मध्ये बघितलं की स्वतः आपण जाऊन डेटा कलेक्ट करतो, कच्चा डेटा असतो तो जो आपण स्वतः गोळा केलेला असतो. पण सेकंडरी डेटा मध्ये आपण तो सेकंड हँड डेटा म्हटलेला आहे, याच्यामध्ये कीवर्ड्स काय नाही, सेकंड हँड डेटा म्हणजे ऑलरेडी जो प्रेझेंट आहे तो आपल्या रिसर्चमध्ये यूज करणं, त्याला आपण सेकंडरी डेटा आपण असं म्हणू शकतो. दुसरीकडे दुय्यम डेटा संग्रह हा मूळ वापरकर्ता नसलेल्या व्यक्तीने गोळा केलेला सेकंड हँड डेटा गोळा करणे म्हणून केला जातो. आधीपासून अस्तित्वात असलेली डेटा संकलित करण्याची ही प्रक्रिया आहे. मग ते आधीची पुस्तके, जर्नल्स किंवा ऑनलाईन पोर्टल प्रकाशित झालेले असतात त्याच्यावर देखील असते. आणि प्राथमिक डेटा संग्रह गोळा करायचा आपल्याला की दुय्यम डेटा संग्रह वापर करायचा आहे हे आपल्या रिसर्चच्या व्याप्तीवर, रचनेवर आणि क्षेत्रावर अवलंबून असतं की आपल्याला डेटा कुठल्या प्रकारचा हवा आहे किंवा कुठल्या प्रकारचा डेटा आपल्याला गोळा करण्याची गरज असणार आहे. इथे आपण बघतो डेटा कलेक्शन टूल्स दाखवलेले आहेत की डेटा कलेक्शन प्राथमिक आहेत आणि दुय्यम आहेत. जसं प्राथमिक आपण बघितले क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन प्रकारचे डेटा कलेक्शन असतात. तर क्वांटिटेटिव्हमध्ये कुठले कुठले येतात, ऑनलाईन, वेब, फेस टू फेस, फोन, फेडेक्स मेल, सेंट्रल लोकेशन इंटरसेप्ट, हे सगळ्या ज्या येतात ते क्वांटिटेटिव्हमध्ये येतात. आणि क्वालिटेटिव्हमध्ये कुठले टाईप्स येतात, तर ऑनलाईन फोरम्स, ऑनलाईन कम्युनिटीज, वेब सर्वे, ग्रुप ट्रेड्स, डायस, डेप्ट इंटरव्ह्यूज, हे सगळे क्वालिटेटिव्हमध्ये येतात. अशा प्रकारे दोन या टूल्सने आपण माहिती गोळा करू शकतो, डेटा कलेक्शन करू शकतो. डेटा कलेक्शन टूल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघूया. आता बघूयात इम्पॉर्टन्स ऑफ द डेटा कलेक्शन, डेटा संकलनाचं महत्त्व. हा डेटा जो गोळा करतो आपण तो कशासाठी आवश्यक आहे त्याचे काही पॉईंट्स आपण बघूयात. देर आर बंच ऑफ अंडरलाईंग रिझन्स फॉर कलेक्टिंग डाटा स्पेशली फॉर रिसर्चर्स. वॉकिंग यू थ्रू देम देर आर फ्यू रिझन्स, म्हणजे तुम्हाला हे रिसर्च थ्रू जाण्यासाठी किंवा ह्या डेटा गोळा करण्यासाठी का आवश्यक आहे रिसर्चसाठी, असं आपण बघूयात, पॉईंट्स बघूयात. इंटिग्रिटी ऑफ रिसर्च, म्हणजे संशोधनाची अखंडता जपण्यासाठी किंवा अखंडता यावी यासाठी आपण हे रिसर्चचे डेटा संकलन करू शकतो. अ की रिझन फॉर कलेक्टिंग डेटा बेट थ्रू क्वांटिटेटिव्ह ऑर क्वालिटेटिव्ह मेथड्स, इट इज टू शुअर दॅट द इंटिग्रिटी ऑफ रिसर्च क्वेश्चन इज इनडीड मेंटेन. डेटा संकलित करण्याचे मुख्य कारण ते परिणात्मक किंवा गुणात्मक पद्धतीद्वारेच केले पाहिजे हे सुनिश्चित करणे हे आहे की संशोधनाच्या प्रश्नाची अखंडता खरोखरच टिकली पाहिजे. म्हणजे जो काही आपण प्रश्न निर्माण केला आहे किंवा त्यावर रिसर्च करणार आहे त्याची अखंडता जपण्यासाठी आपण डेटा कलेक्शन करतो, जे आपल्याला लोकांपुढे मांडल्यानंतर लोक त्यावर विश्वास ठेवतील. यासाठी रिड्यूस द लाईकलीहूड ऑफ एरर्स, म्हणजे त्रुटींची शक्यता कमी करण्यासाठी डेटा कलेक्शन जेव्हा आपण करतो तेव्हा त्यामध्ये त्रुटी कमी असतात, आपल्या रिसर्चमध्ये त्रुटी जाणवत नाहीत, कारण आपल्याकडे डेटा जो आहे तो कन्फर्म डेटा असतो किंवा प्रूफ म्हणून आपल्याकडे असतो. द करेक्ट यूज ऑफ अप्रोप्रिएट डेटा कलेक्शन ऑफ मेथड रिड्यूसेस लाईकलीहूड ऑफ एरर्स कन्सिस्ट विथ द रिझल्ट, म्हणजे पद्धतीचा योग्य डेटा संकलनाचा योग्य वापर परिणामांच्या अनुरूप त्रुटीची शक्यता कमी करते. नेक्स्ट आहे डिसिजन मेकिंग, म्हणजे निर्णय घेणे. जेव्हा आपण एखादा डेटा गोळा करतो तेव्हा त्याच्यावर विचार करतो, त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी किंवा आपलं कन्क्लुजन निघण्यासाठी हा डेटा आपल्याला खूप उपयोगी असतो. म्हणून डिसिजन मेकिंगसाठी देखील डेटा कलेक्शन महत्त्वाचं आहे.
To minimize the risk of errors in decision making, it is important that accurate data is collected so that the researchers does not make uniform decisions. निर्णय घेताना त्रुटींचा धोका कमी करण्यासाठी अचूक डेटा गोळा करणे महत्त्वाचं आहे, जेणेकरून संशोधक अनावश्यक निर्णय घेऊ शकत. सेव कॉस्ट अँड टाईम, खर्च आणि वेळ वाचवतो. डेटा कलेक्शन सेव्ह द रिसर्चर्स टाईम अँड फंड्स दॅट वुड अदरवाईज बी मिसस्पेंट विदाउट अ डीपर अंडरस्टँडिंग ऑफ द टॉपिक ऑफ द सब्जेक्ट मॅटर. जेव्हा आपण रिसर्च करतो तेव्हा विदाउट डेटा कलेक्शन जर आपण रिसर्च करायला गेलो तर त्याच्यामध्ये आपला टाईम आणि पैसा दोन्ही खर्च होण्याच्या शक्यता आहेत, चान्सेस आहेत. म्हणून आपल्याला डेटा गोळा केल्यानंतर त्याच्यावरती रिसर्च करताना आपण त्यावर किती वेळ खर्च करू शकतो किंवा टाईम खर्च करू शकतो हे आपल्याला लक्षात येतं. यासाठी देखील हे आपल्याला करणं गरजेचं आहे. डेटा कलेक्शन सेव्ज द रिसर्चर्स टाईम्स अँड फंड्स दॅट वुड अदरवाईज बी मिसस्पेंड विदाउट अ डीपर अंडरस्टँडिंग. टू सपोर्ट अ नीड फॉर अ न्यू आयडिया, चेंज अँड इनोव्हेशन्स. नवीन कल्पना, बदल आणि नवीन शोध गरजेचे समर्थन करण्यासाठी किंवा जो काही शोध घेतलेला आहे त्याचा गरज किती आहे याचं समर्थन करण्यासाठी आपल्याला डेटा कलेक्शन गरजेचं आहे. उदाहरण आपण असं म्हणू शकतो की एखादी नवीन योजना आणायची आहे, त्यासाठी लोकसंख्येचा अभ्यास करावा लागेल. या योजनेचा उपयोग त्या लोकसंख्येसाठी किती उपयोगाचा आहे याचं समर्थन करण्यासाठी आपल्याला पहिले डेटा कलेक्शन करावं लागेल. तशा प्रकारची लोकसंख्या आपल्याला शोधावी लागेल, त्या लोकांचं डेटा कलेक्शन करावं लागेल. यासाठी हे देखील डेटा कलेक्शन केलं जातं. अशा प्रकारे आपण डेटा कलेक्शनचे टाईप्स बघितले, त्याच्यातील सब टाईप्स बघितले आणि त्याचा इम्पॉर्टन्स बघितला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टूल्स बघूया डेटा कलेक्शनचे. धन्यवाद.